ये एक बार फिर से आपके सामने आज आने का मौका मिल रहा और बहुत अर्जेंसी के अंदर ये फ़ैसला लिया गया है कि एक बार फिर से आपके सामने आकर कुछ अहम बातें बताएं अभी कुछ देर पहले ही मैंने फ़ेसबुक लाइव किया था जिसके अंदर जो लॉकडाउन के बाद अब जो परमिशन दी जा रही है लोगों को उसके लिए हम एक हेल्प डेस्क बनाए हैं और उस हेल्प डेस्क के जरिए लोगों की मदद की जाएगी अपने अपने शहरों और गाँव के अंदर लोगों को पहुँचाने के लिए और जो औरंगाबाद में रहने वाले लोग अलग अलग शहरों में फंसे हुए हैं उन लोगों को वापस लाने के लिए जो भी परमिशंस लगेगी उसके लिए हम मदद किया जाएगा ये जैसा ही मैंने फेसबुक लाइव करके मैं जब टी देखने के लिए गया तो इस टीवी देखने पूरे सभी चैनल्स के ऊपर फ्लैशेस चल रहे थे और वो फ्लैशेस ये थे कि अब सरकार ने शराब की दुकाने खोलने की परमिशन दे दी है। सभी जोन्स के लिए चाहे वह ग्रीन हो चाहे ऑरेंज हो या रेड जोन हो रेड जोन यानी कि मतलब ये रेड जोन होता है कि जहाँ पर बहुत ज़्यादा केसेस बढ़ रहे हैं वहाँ वहाँ पर सिचुएशन बहुत अलार्मिंग है और वो रेड जोन के अंदर औरंगाबाद भी आता है आज ही औरंगाबाद में करीब अड़तीस केसेस और बड़े हैं हम लोग तीन के करीब पहुँच चुके हैं हर रोज़ केसेज बढ़ते जा रहे हैं और ऐसे हालात के अंदर सरकार ने यह फैसला लिया है कि हम रेड जोन के अंदर भी शराब की दुकानें खोल सकते हैं और सरकार ने कहा कि सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करते हुए आप शराब की दुकानें खोल सकते हैं अचानक एक फोटो सामने आ गई सोशल मीडिया के ऊपर जहां पर एक शराब की दुकान के सामने बैरिकेड्स लगाए जा रहे हैं वो दुकानदार पूरा एहतमाम कर रहा है कि हम शराब की दुकानों के अंदर जो ग्राहक आएंगे बहुत सारे ग्राहक आएंगे तो उनको हम सोशल डिस्टेंसिंग के हिसाब से शराब बेचेंगे मैं आगे की बात मराठी में करना चाहता हूँ क्योंकि ये बहुत सारे हमारी जो माताएं बहनें हैं उन लोगों के लिए मैं मराठी में आपके साथ संवाद करना चाहता हूँ आज एक सरकार ने एक निर्णय घी महाराष्ट्र मध्य सर्व देसी दारू के दारूचे दारू के दुकान कि वाइन शॉप्स ल परवानगी सगे जोन्स मध्य ते हिरवा झोन असू द्या किंवा ऑरेंज झोन असू द्या किंवा रेड झोन असू द्या आणि रेड झोन म्हणजे ते झोन जिथे करोना व्हायरसचे खूप जास्त केसेस आहे आणि दररोज त्याच्या प्रमाणात वाढ होत आहे आणि औरंगाबाद दुर्दैवाने रेड झोनमध्ये आलेला आहे रेड झोनमध्ये आपण आहे आणि दररोज आपल्या शहरामध्ये खूप सारे केसेस वाढत आहे आजही आपण बघितलं तर अडतीस केसेस आज वाढ झालेली आहे आणि आपण कमीत कमी आता तीनशे केसेस आपले झालेले आहे किंवा त्याच्या जवळ आपण आलेले आहे आणि अशा परिस्थितीत सरकार हे निर्णय घेतं की आपण दारूच्या दुकानाला परवानगी देऊ आणि ते उघडण्यासाठी त्यांनी परवानगी ही दिली सगळे नोटिफिकेशन्स इथे आलेले आहे आणि मला एक सोशल मीडियावर एक फोटो मला मिळाली की एक देश दारूच्या दुकानं एक वाईन शॉपच्या समोर बॅरिकेडिंग करण्यात येत आहे की आपण दुकान सुरू कर जेव्हा करेल तर कर खूप सारे लोक येतील आणि सोशल डिस्टन्सिंगचं आपण पालन करून आपण ते दा, दारूच्या दुकान आपण त्याचा कारभार आपण सुरू करू जेव्हा हे न्यूज मी बघितले मी पहिलेही याचा निर्णय घेतलेला होता मी सरकारला प्रशासनाला हे ट्विटरवर सोशल मीडियावर आणि पत्र देऊनही सांगितलेला होता सरकारला की आम्ही आमच्या औरंगाबाद शहरामध्ये दारूचा कारोबार या परिस्थितीमध्ये उघडू देणार नाही आणि त्याच मुद्द्यावर मी आजही आताही ठाम ठाम आहे जेव्हा हे निर्णय आला मी तुरंत जिल्हाधिकाऱ्या साहेबांना फोन केला उदय चौधरी साहेबांना आणि मी सांगितलं त्यांना की साहेब तुम्ही औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दारूची दुकानं उघडण्यासाठी परवानगी देत असेल तर मी एक स्पष्टपणे सांगू इच्छितो ते मी आम्ही होऊ देणार नाही आम्ही म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये राहणाऱ्या जे सदृढ नागरिक आहे ज्यांना कळतं की इत याची गंभीरता काय या आहे करोना व्हायरसची अनेक लोक आहे आणि विशेषकर माझी जे जिल्ह्यामध्ये राहणारी माझी आई बहीण आहे गरीब परिवारातले लोक त्यांना सगळ्यात जास्त याच्यामुळे त्रास होणार आहे गरीब परिवार म्हणजे कशा जे माझ्याकडे बाई आहे तिचा नवरा दररोज तिला मारतो तिच्या दोन मुली आहे तिला दारू पिऊन येतो आणि ते मारतो तिला असे एक अनेक प्रकारचे असे केसेस आपल्याला बघायला मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं असेल की ते, ते माणूस मेला का नाही दारू मिळाली तर नाही मेला पण गव्हर्नमेंटला असं वाटतं की आपण दारू दुकाने उघडले तर आपल्याला रेव्हेन्यू मिळू शकतं मग उघडा ना सगळ्या दुकानं उघडा तुम्ही कोणी तुम्हाला थांबतो दारूच्या दुकानाच्या सोबत आपण बार्बर शॉप कटिंगचे सलून्स जे आहे ते उघडा किराणा दुकानं उघडा सगळे काही दुकानं उघडा ना हे हे विशेष प्रिव्हिलेज आपण हे फक्त दारूच्या दुकानासाठी कशामुळे देत आहे मी कलेक्टर साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब असा झाला आणि आमच्या जिल्ह्यामध्ये दारूची दुकानं उघडली तर आम्ही लॉकडाऊनचे जितके नियम आहे ते मोडून काढून आम्ही ते दुकान बडजबरीने बंद करणार आहे तुम्हाला अशी परिस्थिती निर्माण करायची असेल हे स्पष्ट इशारा मी प्रशासनाला देत आहे एक खासदार म्हणून काय कारण या लोकांची जबाबदारी माझ्यावर आहे माझी आई बहिणीची जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी स्पष्टपणे पोलिसांनाही सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये या परिस्थितीमध्ये दारूची दुकान उघडली मग आम्ही लॉकडाऊनचे सगळे नियम मोडून काढू आम्ही रस्त्यावर येऊ आणि रस्त्यावर येऊन आमची आई बहिणीला मी आपल्याला इशारा देतो की तुम्हाला मला सात या विषयावर कारण तुम्ही साथ नाही दिली हे सगळं काही करत आहे हे फक्त तुमच्यासाठी करत आहे आणि तुम्ही होणार नाही मग ते दारू दुकान उघडतील मिळत नाही आणि तुमच्या घरातला माणूस ते बाहेर जाऊन दारू पिऊन घरी येणार मग कशा प्रकारचे चा अत्याचार करणार तुमच्यावर काय त्याची मागणी असणार की मला हे खायला द्या ते खायला द्या घरात काही नाही नसणार सरकारला याच्याशी काही देणं नाही सरकारला हे जे सोशल प्रॉब्लेम्स आहे त्याच्याशी काही देणं घालणं नाही त्यांची इच्छा फक्त हे आहे की आपण दारू दुकान सुरू केली तर आपला रेव्हेन्यू आपल्याला पैसे कशाला आपल्याला मिळतील त्या टॅक्सेसच्या रूपाने दारूच्या विक्रीच्या मुळे हे खूप एक गंभीर परिस्थिती निर्माण होईल दारूचे दुकान उघडल्यावर तर मला दुसऱ्या रेड झोनची काही देणं घेणं नाही मुंबईमध्ये तुम्ही उघडायचं असेल तर उघडा पुण्याला उघडायचं असेल तर उघडा पण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही ते उघडू देणार नाही तुम्हाला माझ्यावर केस करायचा आहे तर माझ्यासोबत माझी आई बहिणी समोरच्या हजारोंच्या संख्येने ते बाहेर रस्त्यावर येतील आणि तुम्हाला यायला लागेल नाही तुम्ही आलं तर समजा की तुमची घरची परिस्थिती काय होणार आहे आणि मी आहे तुमच्यासोबत मी असणार तुमच्यासोबत तुमच्यावर केस झाला तर माझ्यावर केस होणार आणि माझ्यावर केस झाला तर काही चिंता करण्याची गरज नाही हे समाजासाठी मी करत आहे आणि मला माहीत आहे अनेक लोक मला याचं समर्थन करत आहे आणि अनेक औरंगाबाद शहरामध्ये जितके राजनैतिक पुढारी आहे मी पत्रकारांना विनंती करतो की तुम्ही त्यांना विचारा की तुम्हाला पाहिजे का की या शहरामध्ये मग तुम्हाला कळेल कोण लोकांच्या सोबत आहे आणि कोण लोकांचा फक्त पैशासाठी कमावण्यासाठी इथे आलेले तर सगळ्यांचा तुम्ही निर्णय घ्या मी स्पष्टपणे सांगू इच्छितो खासदार या की आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जोपर्यंत हा रेड झोन मध्ये आपण आहे तोपर्यंत आपण दारूचे दुकान दारूच्या कोणत्याही कारोबार या जिल्ह्यामध्ये आम्ही उघडू देणार नाही आणि समजा तुम्ही हे सांगितलं की नाही आम्हाला आदेश राज्य सरकारकडून आलेला आहे आम्ही त्याचा पालन करावाच लागेल मग तुम्ही तुमचा पालन करा आम्ही आम्हाला जे करायचं आम्ही ते करणार आणि मी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राहणारा सगळं जाती धर्मांचे लोक सगळ्या लोक ज्यांना हे इशू कळेल कि किती त्याच्या सिविशन्स होणार आहे त्याचा परिणाम किती आमच्या गोरगरीब आई बहिणीवर होणार आहे तुम्ही मला साथ देतील हे एक राजनैतिक मुद्दा नाही आहे मी एका राजनैतिक पार्टीचा खासदार नाही या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून एक खासदार म्हणून आपल्याला विनंती करतो आहे की आपण या मुद्द्यावर मला साथ देतील अनेक लोकांनी जेव्हा मी सांगितलं होतं तर लोक म्हणत होते की मग आपल्याला रेव्हेन्यू कशा मिळवता येईल आपल्याला पैसे कशा मिळवता येईल काय एकच साधन राहिलेलं आहे अनेक राज्यांनी दारूबंदी केलेली आहे मग ते राज्य चालत नाही का ते चालतं आत फक्त आपल्याला हे बेवडे लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सगळं सुरू आहे लिकर लॉबीच्या एक खूप मोठा प्रेशर ग्रुप तयार झालेला आहे सरकारवर आणि सरकार असा निर्णय जेव्हा घेतं तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की लिकर लॉबीने कशा त्यांना मॅनेज केलं असेल ते एक्साइज मिनिस्टर असू द्या किंवा जो कोणी हे निर्णय घेतलेला आहे त्यांना किती पैसे दिलेले असेल की ज्यांनी हे निर्णय घेतलेला आहे या काळात लोकांना खायला द्यायचं नाही पण प्यायला देऊ आपण हे निर्णय जेव्हा सरकार घेतं तर त्या मंत्र्यांनी कुणाच्या दबावाखाली हे निर्णय घेतलेला आहे कुणाचा पैसा घेऊन ते हे निर्णय घेतलेला आहे सगळ्यांना करतं मला पण करतं मी पण आमदार होतो पाच वर्षासाठी मी आज खासदार आहे मला माहीत आहे की असे निर्णय जेव्हा घेण्यात येतं तर लिकर लॉबीच्या किती पैशाच्या देणघेण होतं त्याच्यानंतर हे निर्णय घेण्यात होतो आता पोलिसांना मी हात जोडून विनंती करतो कमिशनर आहे माझ्या जिल्ह्यामध्ये हे निर्णय घेऊ नका तुम्ही निर्णय घेतील किंवा कलेक्टर्स साहेब डिव्हिजनल कमिशनर आहे म्युन्सिपल कमिशनर आहे तुम्ही सगळ्यांना मी, मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही हे निर्णय घेतील की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हे दारूची दुकाने तुम्ही उघडणार राज्य सरकारचा दबाव आहे म्हणून मग मी जनतेला आवाहन करतो की ज्या दिवशी दारूची दुकान उघडली मग मी तुम्हाला आवाहन करेन की तुम्ही माझ्यासोबत यायचं आपण गाड्यावर पैदल आणि कुठेही आपण जाऊ ते बडजबरीने फोर्स वापरून आपण ते दुकान बंद पाडू केस होणार होऊ द्या कारण आपण समाजाच्या चांगल्या कामासाठी हे करत आहे पण कलेक्टर साहेबांनी मला सांगितलेलं आहे की साहेब आम्हाला हे निर्णय आलेला आहे राज्य सरकारकडून पण औरंगाबादच्या बाबतीत आम्ही वेगळं निर्णय घेणार आहे मी कलेक्टर साहेब आपल्याही अभिनंदन करणार आहे की तुम्ही असा निर्णय घेतला असेल की औरंगाबादमध्ये ते उघडणार नाही आणि आता मी स्पष्टपणे सांगतो की राज्य सरकारच्या नेत्यानिया नियमाप्रमाणे कोणीही आज उद्यापासून दारूचे दुकान उघडलं तर त्याची तुरंत बातमी आम्हाला कळवा मला कळवा आम्ही पोलिसांना स्पष्टपणे सांगू जिल्हाधिकाऱ्यांना सांगू की साहेब हे दुकान उघडलेली आहे दोन तासामध्ये तुम्ही ते बंद केली नाही आहे के किंवा लवकरात लवकर ते बंद केली नाही तर आम्ही बाहेर पडू आणि आम्ही आम्हाला बाहेर न पडण्यासाठी आम्हाला हात जोडून एका करून विनंती आहे की असा निर्णय हे कुणाच्याही फायद्याचा नाही आहे म्हणून मी लोकांना हे विनंती करणार आहे की या मुद्द्यावर आमच्या सगळ्यांचा साथ द्या माझा साथ द्या कारण हे लोकांच्या हिताचा निर्णय नाही आहे सरकार खूप काम चांगलं काम करत आहे मी उद्धव ठाकरे साहेबांचं अभिनंदन करतो की ते आजपर्यंत खूप चांगलं काम केलेलं आहे मग तुम्ही असा निर्णय घेत असेल तर तुमच्या सगळी जे चांगली कामगिरी आहे त्याच्यावर पाणी फिरणार आहे म्हणून मी आपल्यालाही विनंती करतो हे निर्णय तुम्ही परत घ्या मी माझ्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ते होऊ देणार नाही म्हणजे नाही धन्यवाद खूप खूप धन्यवाद